काही वर्षांपूर्वी एका जंगलात एक स्वार्थी आणि कपटी कोल्हा राहत असे. तो नेहमी काही ना काही कपट करण्यामागे असायचा, त्यामुळे कोणताही प्राणी त्याच्यावर विश्वास करत नसे. कोणीही त्याच्याशी मैत्री केली नाही. काही काळानंतर कोणीही मित्र न बनल्यामुळे कोल्हा जंगलाच्या बाजूच्या पहाडीवर एका गुहेत निघून गेला. एक दिवस थंड प्रदेशातून एक करकोचा तेथे आली. कोल्हा खूप खुश झाला की शेवटी त्याला एक मैत्रीण मिळाली. तो लगेच करकोचाकडे गेला. माझ्या प्रिय करकोचा, तुझं स्वागत आहे. तू माझी मैत्रीण बनशील का? नाही, पण तू खूप स्वार्थी आहेस. मी तुझ्यावर भरोसा कसा ठेवू? नक्कीच ठेवू शकतेस. मला इथे कोणी मित्र नाही. मला वाटतं आपण चांगले मित्र बनू शकतो. काही काळानंतर एकटाच जेवून कंटाळलेल्या कोल्ह्याने आपली शेजारीण करकोचाला डिनरसाठी आमंत्रण दिलं. आमंत्रणाने खुश होऊन करकोचा आनंदाने कोल्ह्याच्या घरी गेली. कोल्ह्याने जे सूप बनवलं होतं ते खूप चविष्ट गंधाचं होतं. टेबल सजवून कोल्ह्याने सूप एका मोठ्या वाडग्यामध्ये वाढलं. करकोचा टेबलवर बसली आणि कोल्हा करकोचाच्या बाजूला बसला. शुभ भोजन करकोचा, मला आशा आहे तुला सूप आवडेल. कोल्हा आनंदाने सूप पित होता, पण एवढ्या मोठ्या वाडग्यातून सूप प्यायचं कसं हेच करकोचाला समजत नव्हतं. ती तिची चोच वाडग्यात बुडवू शकत होती, पण तिला केवळ भाताचे एक किंवा दोन दाणेच मिळत होते. जोपर्यंत करकोचाने भाताचे दोन दाणे कसे बसे खाल्ले तोपर्यंत कोल्ह्याचं जेवण संपलं होतं. कोल्हा दुसऱ्याचा विचार करू शकत नाही असा विचार करून करकोचा जरा नाराज झाली, पण ती पाहुणी होती म्हणून काही बोलली नाही. आता मला निघायला हवं. डिनरसाठी धन्यवाद. पण तू पूर्ण जेवली नाहीस. तुला आवडलं नाही का? काही हरकत नाही, मी तुझही खाऊन टाकेन. करकोचा घरी जात होती तोपर्यंत कोल्ह्याने तिचे उरलेले सूप प्यायला सुरुवात देखील केली. करकोचा उदास होऊन घरी परतली. ती रात्रभर झोपू शकली नाही, कारण ती उपाशी होती आणि तिच्या मित्रावर रागावलीही होती. आम्ही दोघे खूप वेगळ्या प्रकारचे प्राणी आहोत. कोल्ह्याने हे समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची गरज आहे, पण कस? काही वेळ विचार केल्यानंतर करकोचाला एक कल्पना सुचली. ती कोल्ह्याला धडा शिकवू इच्छित होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तिच्या मित्राला डिनर करता आमंत्रित केलं. कोल्हा आमंत्रण मिळाल्याने खुश होता. खूप खूप धन्यवाद, मला आनंद आहे की आपण मित्र आहोत. जेवण तयार केल्यानंतर करकोचाने एक लांब आणि निमुळत्या तोंडाची बाटली तिच्या करता आणि तिच्या मित्राकरता टेबलवर ठेवली. करकोचाने भात बनवला आणि टेबलावर सजवला. तिने पाणी सुद्धा लांब आणि निमुळत्या तोंडाच्या बाटलीत ठेवलं. काही वेळानंतर कोल्हा आला. मला खूप भूक लागली आहे, चल बसून जेवायला सुरुवात करूया. दोघेही टेबलवर बसले. शुभ भोजन कोल्ह्या. कोल्ह्याने निमुळत्या तोंडाच्या बाटलीतून खाण्याचा प्रयत्न केला, पण खाऊ शकला नाही. तो पाणी देखील पिऊ शकला नाही. आणि दुसरीकडे करकोचा तिच्या लांब चोचीने जेवणाचा आनंद घेत होती. जेव्हा कोल्ह्याने भात खाण्याकरता काट्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत करकोचाने तिचे जेवण संपवले होते. आणि कोल्ह्याला त्रासलेला पाहून तिने विचारलं, माझ्या प्रिय मित्रा, तू तर काहीच नाही खाल्लंस, तुला आवडलं नाही? जर मी खाऊ शकलो असतो तर कदाचित मलाही आवडलं असतं. ही बाटली माझ्यासाठी नाही. तू तुझ्या लांब चोचीने जेवू शकतेस, पण माझ्या तोंडाने शक्य नाही. करकोचा याच उत्तराच्या अपेक्षेत होती. अरे माझ्या प्रिय मित्रा, तुला आठवतं मी देखील उपाशी राहिले होते त्या रात्री? कारण तू जे वाडगे वापरले होतेस ते माझ्याकरता उपयोगी नव्हते. अचानक कोल्ह्याला त्याची चूक समजली. तो मनापासून दुःखी झाला की त्याने ते मोठे वाडगे आपल्या मैत्रिणी समोर ठेवले होते. मी मनापासून तुझी क्षमा मागतो. मी हा विचारही केला नाही की तू वाडग्यातून जेवू शकणार नाहीस. काय
हरकत नाही मित्रा, निदान तू मला समजून तरी घेतोयस? आपण एकमेकांमधला फरक समजून घ्यायला हवा ना। त्यानंतर करकोचाने मोठी ताटली आणली ज्यात कोल्हा सहजपणे जेवू शकेल। त्यात तिने जेवण वाढलं आणि कोल्ह्याने मजेत त्याचं जेवण संपवलं। जेव्हा जायची वेळ आली तेव्हा कोल्ह्याला एक विचार सुचला। हे करकोचा, मला या बाटल्यांपैकी एखादी घेऊन जाऊ दे, म्हणजे जेव्हा तू माझ्या घरी जेवायला येशील तेव्हा या निमुळत्या तोंडाच्या बाटलीने आरामात जेवू शकशील। लोक तुला उगाच स्वार्थी म्हणत नाहीत। जर तू तुझं डोकं आणि चातुर्य चांगल्या कामांसाठी वापरलंस तर तू आणि तुझे मित्र नेहमी आनंदात राहाल। कोल्हा आणि करकोचा आनंदाने हसायला लागले। महिने उलटले। गरम प्रदेशात जाण्यासाठी निघताना करकोचा तिच्या मित्राचा निरोप घेण्यासाठी गेली। एकटा राहिल्यावर कोल्हा पुन्हा त्याच जंगलात परतला, पण तो करकोचाचे शब्द कधीच विसरला नाही। त्यानंतर तो कधी स्वार्थी नव्हता आणि तो अन्य प्राण्यांचाही चांगला मित्र बनला।